तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे। संग्राम पाटील असं या जवानाचं नाव आहे। शहीद जवान संग्राम पाटील हा सैन्य दलातील 16 मराठा बटालियन मध्ये कार्यरत होता। 18 वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झालेल्या संग्रामची 17 वर्षांची मुदत गेल्या वर्षी संपली होती। 17 वर्ष देश सेवा केल्यानंतर त्याला आणखी 2 वर्ष मुदत वाढवून घेतली होती, पण शुक्रवारी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्याला वीरमरण आले। आई वडिलांचा एकुलता एक असलेल्या संग्राममला वीरमरण आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे। त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 2 लहान मुले आहेत। रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी त्याचे पार्थिव कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे। त्यानंतर गावात त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील।